नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा दिला गेलेला आहे. कोकणातही ऑरेंज अलर्ट जारी केला गेलेला आहे. मराठवाड्यात सुद्धा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरीसाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे आहेत. किनारपट्टी भागामधल्या नागरिकांचं स्थलांतर सध्या केलं जात आहे. विदर्भात 11 ते 13 जून दरम्यान जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यात पावसाची संततधार असेल आणि अनेक गावांमधल्या शेतशिवारांमध्ये पाणी देखील शिरण्याची शक्यता आहे. राज्यातल्या 3 विभागांना पावसाचा अलर्ट दिला गेलेला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भातही पावसाची चाहूल दिसती आहे. मराठवाड्यात संततधार सुरू आहे. राज्यामध्ये आता कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या 3 भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातही पावसाची चाहूल लागलेली आहे. मराठवाड्यात संततधार सुरूच आहे आणि कोकणात तर आपल्याला माहिती आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस सुरू आहे. मुंबई ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पालघर या भागातही पाऊस सुरू आहे. मुंबईत सुद्धा पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. विक्रोळी आणि दादरसह इतर परिसरांमध्ये देखील जोरदार पाऊस होतोय. वरळी भागात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती. हिंदमाता भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. लोअर परळ, वांद्रे आणि अंधेरी या भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागांमध्ये आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. लोअर परळ, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. तर मानखुर्द, कुर्ला, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्यानं 9 ते 13 जून दरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता. मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या पावसाविषयीच्या अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि सुस्मिता भदाणे आहेत सध्या. प्रणाली, आपण सध्या मुंबईतल्या कोणत्या भागात आहात? काय नेमकी तिथली सद्यस्थिती? पावसाचा जोर नेमका कसा आहे? प्रणाली, माझा आवाज येतोय? सुसंधार पाऊस जो आहे तो या परिसरामध्ये पडला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आहात की हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. रस्ते वाहतूक जी खालून आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे, कारण हा संपूर्ण रस्ता जलमय झालेला आहे. महानगरपालिकेच्या वतीनं जो रस्ता उंच करण्यात आलेला आहे त्या रस्त्यावरून, म्हणजे फ्लायओव्हरवरून मात्र वाहतूक सध्या सुरू आहे. आपण असं बघू शकतो हो, सध्या सिंगल लेन जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे फ्लायओव्हरवरची वाहतूक जी आहे ती आपल्याला सध्या सुरू असल्याची दिसून येते आहे. परंतु दोन्ही बाजूचा जो रस्ता आहे हा पूर्णपणे पाण्याने भरून गेलेला असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे. नागरिक आहे त्यांना पाण्यामधून वाट काढून जावं लागतं आहे. काही वृद्ध मंडळी जरी असल्या तरी त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की पाण्यातून वाट काढत काढत जावं लागतं आहे. फुटपाथवर पाणी जरा कमी असलं तरी रस्त्यावर मात्र पाणी साधारणपणे 1.5 ते 2 फूट पाणी आधीच साचलेलं आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना सकाळची आजची सुरुवात जी आहे ती थोडीशी अडचणीची झालेली आहे. 1.5 तास मुंबईमध्ये साधारणपणे 7:30 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. आता 1/2 तास झालाय. पावसाने जर अशी थोडीशी विश्रांती नाही म्हणता येणार, पावसाची रिपरिप सुरूच आहे. परंतु जितका मुसळधार पाऊस सकाळी 6 ते 7:30 दरम्यान झालेला आहे त्याचा वेग जरा मंदावलेला आहे आणि त्यामुळं पुढे वाहतूक आपल्याला जरा सुरळीत असल्याचं दिसून येत आहे. पण हिंदमाताचा जो सखल भाग आहे त्यात मात्र पूर्णपणे पाणी साचल्याचं आपण पाहतो आहोत.
अजिंक्य। बिल्कुल प्रणाली, अशाच आमच्या सोबत रहा। सुस्मिता भदाणे माटुंगा परिसरात आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, माटुंगा परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याचं दिसलं होतं आणि त्यानुसार ठिकठिकाणी जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं। सुस्मिता, सद्यस्थिती नेमकी काय? सध्या आपण बघितलं तर मी आहे माटुंगा किंग सर्कल परिसरामध्ये आणि इथे सुद्धा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 2 ते 3 फुटापर्यंत पाणी रस्त्यावरती साचलेलं जमा झालेलं आहे। मुख्यत्वे याचा थेट परिणाम वाहतुकीवरती होत असतो। ब्रिजवरची जी वाहतूक कोंडी आहे ती आता व्हायला सुरुवात झाली आहे, परंतु सकाळपासूनच पावसाची संततधार मुंबईमध्ये बरसत असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आत्ता काही काळापुरता पावसानं उसंत घेतलेली आहे, थोडाफार पावसाचा जोर हा कमी झालेला असला तरी पाणी मात्र अजून काही ओसरलेलं नाही आहे। या ठिकाणी साधारणपणे 2 मॅनहोल्स आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा जे पालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पंप बसवण्यात आले आहेत तर असे साधारणपणे 3 पंप इथे बसवण्यात आलेले आहेत आणि सध्या जर आपण या दृश्यांबद्दल बघूयात, मागच्या म्हणजे काल परवा जेवढं पाणी भरलं त्या तुलनेमध्ये कमी पाणी असलं तरीसुद्धा मुंबईकरांना या पाण्याचा सामना करावा लागतो आहे। पावसाची धार सतत सुरूच आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जेव्हा हाय टाईड्स आणि पावसाचा जोर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा रस्त्यावरती पाणी हे साचतंच आणि अशा पद्धतीचे चित्र कायम दिसतं, परंतु आता पावसानं काही काळ उसंत घेतलेली आहे त्यामुळे या पाण्यातनंच वाट काढत वाहनं पुढे जात आहेत। चाकरमानी ज्यांना आपल्या ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे किंवा कामावरती पोहोचायचं आहे पण त्यांना या पाण्यातनं वाट काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। त्यामुळे मुंबईमध्ये सकाळपासूनच आपल्याला जो पाऊस पाहायला मिळतो आहे तो प्रचंड आहे, त्यामुळेच मुंबई उपनगर असेल कोकण किनारपट्टी असेल इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून लोकांनी लांब राहावं अशा वारंवार सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। मान्सूनचं दमदार आगमन सगळीकडेच झालेलं आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल इथे सुद्धा पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कोकणामध्ये आपण बघितलं तर गेल्या 3-4 दिवसांपासून पाऊस हा जोरदार बरसतो आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचं अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतं। बिलकुल सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा। पुन्हा एकदा प्रणाली यांच्याकडे आपण जाऊया। प्रणाली, हिंदमाता परिसरात पाऊस पडायला सुरुवात झाली की पाणी साचतच असतं, सखल भाग आहे, सोबतच दादर, सायन, चेंबूर, चुनाभट्टी, कुर्ला हा जो परिसर आहे या भागात देखील पाणी साचत असतं। दाखवू शकेल की आपण पाहतोय चक्क बदक पाण्यामध्ये तरंगतात आहे, पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत आहेत। मुंबई महानगरपालिका काहीही सांगत असो पण या ठिकाणी आपण पाहतोय की रोजच्या रोज तळ साचतं। आज सकाळी 6 वाजेपासून जो काही पाऊस या परिसरात पडलेला आहे, 1.5 तास पाऊस पडला आणि त्या पावसाचा परिणाम असा झाला की हिंदमाता परिसरामध्ये तळं साचलेलं आहे आणि त्या तळ्याचा आनंद ही बदकं घेताना दिसत आहेत। मुंबईत पाणी साचल्याचा आनंद कुणालाही होत नाही पण या बदकांना मात्र आज आनंद झालेला असावा, कारण त्यांना ते जिथे राहतात त्याच्यापासून अगदी जवळच तळं मिळालेलं आहे। आपण पाहतो आहोत की ही बदकं निवांत या पाण्यामध्ये डुंबत आहेत आणि महानगरपालिकेच्या नालेसफाईची असो किंवा मान्सूनपूर्व तयारीची असो पोलखोल करताना आपल्याला दिसत आहेत। किमान ही चित्र बघून तरी मुंबई महानगरपालिकेचं डोकं ठिकाणावर यावं आणि नागरिकांना जो काही त्रास दर पावसाळ्यात होतो त्या पावसाळ्यापासून आणि त्या पाणी साचण्यापासून मुंबईकरांची सुटका करावी अशी विनंती आपण मुंबईकरांच्या वतीनं करूया। ही चित्र अतिशय बोलकी आहे, किमान या चित्रांना बघून तरी जागे व्हा असा संदेश आपण या निमित्तानं मुंबई महापालिकेला देऊया। बिलकुल प्रणाली, आज भरतीची नेमकी काय वेळ आहे? कारण पाण्याचा निचरा त्यानंतरच होऊ शकणार आहे, कारण आपण बघितलं तर भरतीच्या वेळेच्या आधी पाणी साचत असतं आणि पाण्याचा निचरा व्हायला थोडा वेळ लागत असतो, त्या दृष्टीनं नेमकं काय सांगता येईल? आणि सोबतच पालिकेच्या उपाययोजनांबद्दल आपण दरवर्षी बोलत असतो, पहिल्या पावसात देखील आपण बघितलं पाणी तुंबलं होतं, पालिकेनं काय केलं, या उपाययोजना याबद्दल देखील आपण बोललो। पंप लावले जातात, ठिकठिकाणी निचरा होण्यासाठीची सोय करण्यात येते असे दावे होतात पण तरी देखील पाणी साचतं। प्रणाली, त्याबद्दल काय सांगाल? आज साधारण 1:15 वाजेच्या सुमारासमध्ये भरतीची वेळ आहे, अजून बराच कालावधी आहे। खरं तर या कालावधीमध्ये या पाण्याचा निचरा होणं अपेक्षित होतं, परंतु पुन्हा एकदा हिंदमाता परिसरामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि या पाण्याचा निचरा जो आहे तो अजूनही झालेला नाही आहे हे दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या
सगळ्या व्यवस्थेची पोलखोल झालेली आहे. आपण पाहतोय की दरवर्षी हिंदमाता परिसर असेल, किंग सर्कल परिसर असेल, यात पाणी तुंबतं. पाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी म्हणून दरवेळेला पंप लावले जातात. यावेळेला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रॅम्प तयार करण्यात आलेले, म्हणजे दोन पुलांच्या मध्ये जिथं पाणी साचत होतं त्याला आता उंचवटा करून रस्ते करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वाहतूक वरून पुलावरून सुरळीत सुरू आहे, परंतु रस्त्याच्या खालची बाजू जी आहे त्या ठिकाणी मात्र कुठली व्यवस्था झालेली नाही. महानगरपालिकेच्या वतीनं एक प्रकल्प हिंदमाता परिसरात राबवला जातो आहे. या प्रकल्पामध्ये दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या करण्यात आलेल्या आहेत. जे काही पाणी असं साचेल ते पाणी या टाक्यांमध्ये गोळा करून नंतर ते समुद्रामध्ये सोडलं जाणार आहे किंवा इतर वापरासाठी वापरलं जाणार आहे. परंतु सध्या हा प्रकल्प पूर्ण अवस्थेत आहे. पाण्याच्या टाक्या जरी तयार असल्या तरी अजून काही काम या प्रकल्पाचं बाकी आहे. साधारणपणे अजून 3 आठवडे हे काम पूर्ण व्हायला लागणार आहे असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून 104 कोटी रुपये मुंबई महापालिकेनं खर्च केलेले आहे. किंग सर्कल परिसरातही पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तिथं एक प्रकल्प राबवला जातोय पाण्याचा उपसा करून खाडीमध्ये सोडण्यासाठी. तो प्रकल्प सुद्धा अजून अपूर्ण अवस्थेत आहे. त्यालाही पूर्ण व्हायला 2 आठवडे लागणार आहे. तोपर्यंत जर असाच पाऊस राहिला, जो अलर्ट मुंबई हवामान खात्यानं दिलाय त्यानुसार, दरम्यानच्या काळामध्ये जर मुंबईमध्ये पाऊस आला तर पाणी साचेल असं आयुक्तांचं म्हणणं आहे. पण हे प्रकल्प एकदा का पूर्ण झाले तर या भागांमध्ये पाणी साचणार नाही असा त्यांचा दावा आहे. त्यांचा दावा कितपत खरा आहे हे पुढचा येणारा पाऊस नक्की सांगेल. पण तुर्तास आज मात्र या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. आणि हे पाणी एवढं साचलेलं आहे की त्याचा आनंद ही बदकं घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे संपूर्ण परिसराला तळ्याचं रूप आलंय हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. अगदी प्रणाली अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा सुस्मिता यांच्याकडे आपल्याला जायचंय. सुस्मिता, आपण बघितलं तर हिंदमाता परिसरात पाणी साचलंय, तळ्याचं स्वरूप आलंय, अक्षरशः बदकं डुंबत आहेत तिकडे. सुस्मिता, आपण बघितलं तर माटुंगा किंग सर्कल परिसरात देखील सातत्यानं पाणी भरत असतं आणि पालिकेकडनं जे दावे केले जातात दरवर्षी त्या दाव्यांची पोलखोल होत असते. पहिल्या पावसात देखील आपण बघितलं या दाव्यांची पोलखोल झाली होती. आता देखील पाणी साचलंय त्यामुळं पालिकेच्या उपाययोजनांबाबत साशंकता व्यक्त केली गेली आहे. सुस्मिता, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नक्कीच, आपण बघितलं पहिल्या पावसामध्येच मुंबईच्या रस्त्यांना समुद्राचं स्वरूप आलेलं होतं आणि ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. 1000 कोटी रुपयाचं बजेट हे नालेसफाईचं असतं. रस्त्यांवरती रॅम्प ज्या पद्धतीने हिंदमातामध्ये रॅम्प बांधण्यात आले आहेत, पंप बसवणं, याच्यासाठी कोट्यावधी रुपये पालिकेकडनं खर्च होतात. पण त्याचा परिणाम म्हणजे काय होतो हे या थेट दृश्यांमधनं समजतं. समोर किंग सर्कल परिसरामध्ये पंप लावण्यात आलेले आहेत. तिथे साधारणपणे 3 ते 4 पंप आहेत असं म्हटलं जात आहे. मॅनहोल्स ओपन करण्यात आलेले आहेत, परंतु पाण्याचा जो निचरा होणं अपेक्षित आहे तो निचरा काही केला होत नाही आहे. पहिल्या पावसामध्ये जेव्हा महापौरांनी हे स्पष्ट केलेलं की आम्ही नालेसफाई केली आहे आणि मुंबई हे 7 बेटांपासून बनलं आहे आणि त्यामुळे मुंबईत पाणी साचतं, मुंबईतलं पाणी लवकरात लवकर निचरा व्हावा, साधारण 2 ते 3 तासामध्ये निचरा व्हावा अशी व्यवस्था केली आहे, परंतु हे दावे सगळे चुकीचे असल्याचं पाहायला मिळते. कारण काल परवा ही तीच परिस्थिती होती आणि आजही तसंच चित्र दिसत आहे. अजून भरतीला तर फार उशीर आहे, परंतु तरीसुद्धा पाण्याचा निचरा ज्या पद्धतीने व्हायला हवा तसा होत नाही आहे. याच काळामध्ये एक आरोप प्रत्यारोपांचं कायमच एक समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मुंबई महानगरपालिकेनं रेल्वेच्या प्रशासनाकडनं योग्य ती प्रतिक्रिया मिळत नाही किंवा त्यांच्याकडनं सहकार्य मिळत नाही असा पद्धतीचा दावा केलेला होता. त्यामुळे कुठेतरी नालेसफाई असेल किंवा ट्रॅकवरती पाणी भरणं अशा अनेक समस्या कायम जाणवतात असं दिसतं. तर ही जी दृश्य आहे याच्यात हे स्पष्ट होत आहे की कुठेतरी मुंबईकरांना गृहीत धरलं जात आहे. वारंवार दररोज अशा पद्धतीचा पावसाळा मुंबईमध्ये जर अनुभवत असतील लोक तर हे किती चुकीचं चित्र आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी पालिकेकडनं उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि तरच ह्या रस्त्याला जे समुद्राचं स्वरूप प्राप्त झालं आहे ते बदलू शकेल. आपल्याला माहिती आहे मिलन सभ्य असेल, अगदी खरं माता असेल, अशा ही दृश्य बदलली पाहिजे. दरवर्षी आपण हेच बघत असतो की मुंबई शहर, मुंबई उपनगरांमध्ये पाणी साचतं आणि त्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा. आपण आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत. ते घाटकोपर परिसरात आहेत सध्या.
मनोज, घाटकोपर परिसरात नेमकी काय स्थिती आहे पावसाची? कारण आपण बघितलं तर हिंदमाता आणि माटुंगा किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, घाटकोपर मध्ये नेमकी काय स्थिती आहे? घाटकोपर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस झाला होता, परंतु गेली 10 मिनिटं झाली पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे पावसाचा जोर कमी झालेला आहे. परंतु गेल्या अर्ध्या तासात साधारणतः 6:50 दरम्यान जोरदार पाऊस पडला, तो 7:20 ते 7:25 पर्यंत खूप जोरात पाऊस पडलेला आहे, आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळते आहे. पुण्याचा सुमननगर असो, सुनावतीचा त्याचबरोबर ती सरकार असो, जोर कमी जरी झालेला असला तरी अजूनही रिमझिम पाऊस पडतच आहे, परंतु पाण्याचा निचरा मात्र अजूनही होत नाही. पाण्याचा निचरा होत नाहीये अशी सध्याची स्थिती आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत, सध्या मुंबईतली ही दृश्य आहेत. पावसाचा जोर दिसतोय, पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई शहर आणि मुंबईतली पश्चिम आणि पूर्व उपनगर या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडतो आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीनं हवामान विभागानं शक्यता वर्तवली होती, इशारा दिलेला होता अतिवृष्टीचा, त्या दृष्टीनं काही ठिकाणी पावसाचा जोर दिसतोय, तर काही ठिकाणी संततधार सुरू आहे. हिंदमाता, माटुंगा आणि चेंबूर टिळकनगर परिसरातला आढावा आपण घेतला. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असतं आणि त्या दृष्टीनं पालिकेकडनं वेगवेगळ्या उपाययोजना केल्याचा दावाही केला जातो. मात्र पालिकेच्या दाव्यांची पोलखोल करणारी ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे. पावसाचा जोर देखील मुंबईतल्या अनेक भागांमध्ये बघायला मिळतो आहे आणि आणखी 2 ते 3 दिवस मुंबईमध्ये हा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. राज्यामध्ये देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पावसाचा इशारा दिला गेलेला होता, त्या दृष्टीनं अनेक भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. आपण सध्या आपल्या स्क्रीनवर ही जी दृश्य पाहतो आहोत, मुंबईतल्या घाटकोपर भागातली दृश्य आहेत. पावसाची संततधार कायम असल्याचं दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या हे जे दृश्य पाहतो आहोत, हिंदमाता आणि किंग सर्कल भागातली दृश्य आहेत. या भागांमध्ये पावसामुळं पाणी साचत असतं, सखल भाग आहेत त्यामुळं पाण्याचा निचरा लवकर होत नाही, पण यामुळं वाहतुकीला मोठा खोळंबा झाल्याचं बघायला मिळतं. दरवर्षीची ही दृश्य आहेत. हिंदमाता, दादर, परळ, सोबतच सायन, किंग सर्कल, माटुंगा, चेंबूर, चुनाभट्टी, कुर्ला, मुंबईत पश्चिम उपनगरांमधली अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूज, कलिना हे भाग, सोबतच पूर्व उपनगरांमधले घाटकोपर, विक्रोळीसारखे भाग सखल भाग आहेत आणि त्यामुळे या भागांमध्ये लवकर पाणी साचत असतं. आणि सध्या आपण जी दृश्य पाहतो आहोत ती हिंदमाता आणि माटुंगा किंग सर्कल परिसरातली दृश्य आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा News 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यातल्या शेतकऱ्यांना आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली होती आणि या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिलेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. नियमित कर्ज फेडणारे जे शेतकरी आहेत त्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज आता मिळू शकणार आहे. पूर्वीच्या काळी 1 लाखापर्यंत जे कर्ज असते त्याला 0%, 3% राज्य सरकारनं 3% केंद्र सरकारची योजना होती. राज्य शासनानं आता निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 ते 3 लाखापर्यंत जे शेतकरी बांधव कर्ज घेतील आणि जे वेळेमध्ये
त्याची परतफेड करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांना हे कर्ज जो 0% दराने त्या ठिकाणी पडणार आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। कालच्या कॅबिनेट बैठकीनंतरचा हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी नेते धनंजय धोरडे पाटील आहेत, सोबतच माजी कृषी मंत्री अनिल बोंडे देखील आहेत। आपल्या दोघांचंही मी न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत करतो। सुरुवातीला अनिलजी आपल्याकडे येतो, महत्त्वाची ही घोषणा आहे राज्य सरकारची, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, काय नेमकं आपल्याला वाटतं याबद्दल? राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करत आहे आणि या घोषणेमध्ये काय केलं तुम्हाला सांगतो। ही योजना 1992 पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज मुक्ती योजना सुरू झाली। पहिल्यांदा 10,000 रुपयाच्या कर्जावरचं व्याज 0% राहायचं, नंतर त्याचीच लिमिट 50,000 केली। 2012 पासून 1,00,000 रुपयाच्या कर्जावर 0% व्याज दिल्या जातो, कारण यामध्ये कसं आहे की 3% इंटरेस्ट सबवेन्शन हे केंद्र सरकार देतं आणि 3% इंटरेस्ट सबवेन्शन हे राज्य सरकार देत, म्हणजे इंटरेस्ट म्हणजे व्याजाची माफी 3% केंद्र सरकार देत। याच्या अगोदरच केसीसीच्या द्वारे म्हणजे सगळेच कर्ज केसीसीच्या द्वारे दिल्या जातात, 3,00,000 पर्यंतच्या कर्जावरचं 3% व्याज माफ करण्याचं केंद्र सरकारने घोषित केलेलं आहे। राहिलं होतं राज्य सरकारचं, कारण की आता 1 ते 3 लाखापर्यंतच राज्य सरकार फक्त 1% इंटरेस्ट सबवेन्शन देत होत, म्हणजे त्या शेतकऱ्यांना 2% व्याज पडत होत। नॉर्मली 6 ते 7% पडत, तर क्रॉप लोन साठी 2% व्याज पडत होत, ते 2% माफ केलं कारण केंद्र सरकारने 3% अगोदरच माफ केलं। यांना हे कंपल्सरी करणं आवश्यक होतं कारण केंद्र सरकारनं पहिलं पाऊल टाकलं होतं, म्हणजे जे काम करायचंच जे काम नरेंद्रजी मोदींनी अगोदर पासून करून ठेवलं, कारण की नरेंद्रजी मोदींनी काढलं की 3 लाखापर्यंतच संपूर्ण देशामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला व्याज लागू नये त्यासाठी केंद्राचा हिस्सा 3% ते भरणार आणि राज्यांनी भरावा, तेवढंच फक्त त्या ऑर्डर प्रमाणे बाकीच्या राज्यांनी केलं। हे उशिरा यांना अक्कल सुचली आणि उशिरा त्यांनी आता ते 3% इंटरेस्ट सबवेन्शन जाहीर केलं। बिलकुल, आणि त्यामध्ये काही मोठं काम केलं नाही, जे केंद्र सरकारने अगोदर पासून केलेलं आहे तेवढ्याच गोष्टीचं मोठं क्रेडिट घेण्याचं काम करतात। अनिलजी, शेतकरी नेत्यांना याविषयी नेमकं काय वाटतं ते पण आपण विचारूया। आपल्यासोबत धनंजय धोरडे पाटील देखील आहेत। पाटील साहेब, काय नेमकं वाटतं सरकारचा, राज्य सरकारचा हा जो निर्णय आहे हा एक प्रकारे फसवा आहे असं अनिल बोंडे म्हणतायत, आपल्याला नेमकं काय वाटतं? हा जो निर्णय घेतलेला आहे एक तर उशिरा घेतलेला आहे, त्यातही ती योजना मी अनिल बोंडे डॉक्टर साहेब यांच्याशी सहमत आहे, ही योजना अतिशय फसवी आहे। खरं तर मागच्या 2019-20 आणि 20-21 जे पंजाबराव देशमुख व्याज सवलत जी योजना आहे, राज्य सरकारला 1% पैसे द्यायचे होते याच्या मागचे, अद्याप राज्य सरकारने 19-21 पर्यंत 1% सुद्धा राज्य सरकारने ते पैसे दिलेले नाही। उलट जे शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी जे कर्जाचं आपलं रिन्युअल केलेलं असतं त्या कर्जाचं केंद्र सरकारचे 3% पैसे, म्हणजे आधी शेतकऱ्याला ते व्याज भरायचं असतं आणि मग ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असतात। खरं तर केंद्र सरकारचे पैसे जमा झालेले आहे, डॉक्टर अनिल बोंडे साहेब सांगतात ते खरं आहे, पण 1% जे राज्य सरकारने दिलेलं द्यायचं होतं ते मागचं ते अद्याप दिलेलं नाही। आणि आता जी योजना जी काढली 6 ते 7% जे व्याज लागतं शेतकऱ्याला ते बरोबर आहे, पण ते म्हणजे राज्य सरकारने 1% तर आधीच दिलेलं होतं, त्याचंही व्याज जमा केलं नाही, अजून प्लस ऍडिशन 2% केलेलं आहे, म्हणजे 3% राज्य सरकार 3% केंद्र सरकार। पण ही जी योजना राज्य सरकारने राबवलेली आहे फक्त हा दिखाऊपणा आणि मोठेपणाचं जाहिरातबाजीचं प्रकरण आहे। माझा राज्य सरकारला एक सवाल आहे, गेल्या 2 वर्षापासून राज्यामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे, कोविडचं साम्राज्य आहे, दुधाचा प्रश्न फार मोठा आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, अशा स्थितीमध्ये आम्हाला काही मेहरबानी करू नका तुम्ही, आमच्या शेतमालाला भाव द्या, ते राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल, आम्हाला तुमच्या फुकट तर काहीच लागत नाही तुमच्याकडून, फक्त आम्हाला शेतमालाला भाव द्या। तर मी राज्य सरकारला सांगू इच्छितो, खरं तर ही जी योजना आपण जी केली आपल्याला माहित नसेल, माझ्या हातामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये
ही कर्जासाठी फाईल केलेली आहे. खरीपाचं कर्ज आता सुरू झालेलं आहे. माझ्याकडे आता 9 ते 10 वर्तमानपत्र आहे माझ्या हातामध्ये. अद्याप 20% सुद्धा राज्यामध्ये नवीन खरीपाचं कर्ज वाटप झालेलं नाही. मागच्या वर्षी अशाच प्रकारची राज्य सरकारने ही योजना राबवली होती. जिल्हा अधिकाऱ्यांना तुम्ही ज्याला कर्ज लागत असेल त्यांनी अर्ज करावा आणि नंतर ते कृषी सहाय्यक असेल त्याच्या. पण हे सगळं थोतांड आहे. हे फक्त बोलायचं असतं मुंबईमध्ये, खाली इम्प्लिमेंट होत नाही. हे मी माझ्या स्वतःवरून सांगतो. हा सर्च रिपोर्ट आहे. मी मागच्या 8 दिवसा पुरुष असून हे कागद मी बँकेकडे हेलपटे मारतोय. हे सर्च रिपोर्ट काढत असताना राज्य सरकारची आम्ही आपल्याला सांगतो ऑनलाईन आता प्रक्रिया झाली. रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन शेतकऱ्याला खातानी पैसे भरावे लागत नाही. वकिलाकडे गेल्यानंतर 30-35 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढावा लागतो. कर्ज प्रकरणामध्ये कुठेही नवीन बदल झालेले नाही. 1500 रुपये ऑनलाईन फी प्लस वकिलाची फी प्लस तुम्हाला सांगतो बँकेत गेल्यानंतर बोजा चढवायला 7-12 वरती त्या तुम्हाला कर्ज किती लागतंय ते ती रक्कम टाकण्यासाठी तुम्हाला परत बँकेकडे गेल्याने रक्कम टाकून आल्यानंतर बँक तुम्हाला किमान 500-500 रुपयाचे स्टॅम्प देते. म्हणजे हा पैसा आयता राज्य सरकारच्या खात्यात जमा झालेला आहे आणि फुकट वरतून आम्हाला तुम्ही हे पैसे आमचे व्याज माफाचे सांगते का? अरे घ्यायचाच होता निर्णय. तुमच्या डोक्याने ठिकाण्यावर आहे का? 2 वर्षापूर्वीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तुम्ही 2 लाखाची कर्जमाफी पर्यंत देतो म्हणले. लोकांचे नाव आलेले आहेत यादीमध्ये पण अद्याप तुमचे पैसे जमा झालेले नाही. तुम्हाला लाजा वाटती नाही का राजकर्त्यांनो? शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेला आहे. तुम्हाला समजत नाही का? बँकेत जर मॅनेजर कडे गेला की माझं नाव आलेलं आहे साहेब मला कर्ज द्या, बँक मॅनेजर म्हणतो बाहेर निघ, बँकेच्या बाहेर काढून घेत जातो, अपमानित करतो. तुम्हाला वाटत नाही का काही घोषणा फक्त राज्य सरकारच्या सगळ्या फसवा आहे. आपण शेतकऱ्यांना देखील विचारूया, त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे. आपण आपले उस्मानाबादचे जे प्रतिनिधी आहेत बालाजी निरफळ त्यांच्याकडनं जाणून घेऊया. त्यांच्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. बालाजी, आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, या सरकारच्या घोषणेनंतर त्यांचं नेमकं काय मत आहे? सरकारची ही जी घोषणा आहे ही फसवी आहे असं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचं मत आहे, तर धनंजय धोंगडे पाटील देखील म्हणतायत हे आधीच करणं गरजेचं होतं, आत्ता करून नेमकं काय उपयोग होणार आहे? बालाजी, शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं याबद्दल? अजिंक्य एक जर बघितलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात जूनपर्यंत जर आकडेवारी बघितली 30 जूनपर्यंत तर फक्त 14% इतकं पीक कर्ज जे आहे ते वाटप झालेलं आहे. कालच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याचा आढावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की किमान 15 जूनपर्यंत जे कर्ज जे आहे ते तुम्ही 60% पीक कर्ज वाटप करा. अनास्था नेहमीच या पीक कर्जाची दिसत असते उस्मानाबाद जिल्ह्यात. खास करून बघितलं ज्या पद्धतीनं पीक कर्ज वाटप व्हायला पाहिजे ते कधीच होत नाही. कधी ऑनलाईनचा घोटाळा असतो तर कधी अनेक तांत्रिक कारणं देऊन जे आहे ते बँका चाल ढकल करत शेतकऱ्याला नाडतात. आपल्यासोबत शेतकरी आहेत. कालचा जो निर्णय झाला नेमकं त्यांना काय वाटतं मला सांगा. कालचा जो निर्णय झाला राज्य सरकारचा त्याचा काय वाटतं? खूप मोठी भाववाढ झालेली आहे सगळीकडेच, सगळ्या गोष्टीत म्हणजे आज भाववाढ भरपूर झालेली आहे. त्याप्रमाणे ह्यांनी शासनानं थोडासा आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या वाढीव कर्जाचा आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होणार नाही, कारण भरमसाठ भाववाढ झालेली आहे आणि वेळेत कधीच पीक कर्ज आम्हाला आतापर्यंत उपलब्ध झालेलं नाही. शासनानं विनंती आहे की सगळं ऑनलाईन रेकॉर्डची नोंद असताना देखील आम्हाला 7-12 त्याच्यानंतर 8 ही उतारे आणण्यासाठी 8-8 दिवस फिरावं लागतं आणि बँकेच्या चक्रा मारावं लागतात. विनंती आहे शासनाला की आपण वेळेत जर बँकांचे कर्ज वेळेत जर बँकांना दिले तर ते आमच्या खात्यावर ते कर्ज जमा करून घेतात. बऱ्याच वेळेस आम्हाला 1 लाखाला आतापर्यंतचं व्याज आपल्याकडं अशाच पद्धतीनं होतं तुमचं किंवा दोन्ही शासनानं त्याच्या बँकेत कर्ज दिलं त्याच्यानंतरच ते आम्हाला खात्यावरती जमा करायचे. परंतु आता तर दोन्ही शासनानं तिथं कर्ज वाटप करणार आहेत. कर्ज वाटप करत असताना बँकांना शासनानं जर पैसे दिले तरच ते आमच्या खात्यावर जमा करतात, नाहीतर अगोदर आम्हाला पैसे भरावे लागतात. आतापर्यंतची रीत आहे त्याच्यामुळं आम्ही थकबाकीत जातो. आम्हाला विनंती आहे की शासनानं वेळेत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकावेत. वेळेत पैसे टाकावं. काही तरुण शेतकरी आहेत, मला सांगा आता सध्या पीक कर्ज खरीप हंगामाची पूर्व तयारी आहे. जरवेळची बोंब आहे की शेतकऱ्यांना पैसाच मिळत नाही. काय एकूण भावना आहे राज्य सरकारचा निर्णय केंद्र सरकारही पहिल्यापासून याला सोबत देतो? मागच्या अनेक आतापर्यंतच्या राज्य शासनाच्या चालू असलेल्या कारभारामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही राज्य शासनाची योजना असून आम्हाला पीक कर्ज देते वेळेस राज्य शासन त्याचं व्याज भरणार असं म्हणून दिले जाते. परंतु दरवर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही दुबार पीक कर्ज मागणी करायला जातो त्यावेळेला आम्हाला व्याज भरण्यास सांगितलं जातं आणि राज्य शासनाचं व्याज बँकेमध्ये आमच्या अकाउंटला जमा केलं जात नाही.
दुसरं पीक कर्ज घेताना अगोदर आम्हाला पहिलं व्याज भरायला लागते आणि दुसरा विषय आता जी राज्य शासनाचा निर्णय घेतलाय 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत तो अगदी स्वागतार्ह आहे परंतु ज्या खालच्याच त्यांच्या यंत्रणा आहेत बँकेचे असेल आणि ह्या ग्राहक सेवा केंद्र असतील पण तिथून आम्हाला 1 लाखाचे आता तुम्ही जरी निर्णय घेतला असता 3 लाखापर्यंत कर्ज मिळत नाही कारण बँका ते वाटपच करत नाहीत आणि दरवर्षी जे 100% उद्दिष्ट असतं शासनाचं किंवा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं पाहिजे त्याच्यातलं फार तोकडं 14-15-20% कर्ज वाटप केलं जातं अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी सांगून शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून दिलं जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला सावकाऱ्या दारात जाऊन कर्ज काढायला लागतं आणि शेतकरी आत्महत्याच परावृत्त केला जातो. एक महत्वाचा मुद्दा आहे की बँका कशा नाडतात की जसं ऑनलाईनचा विषय असेल अनेक कारणं बँका देऊन जे आहेत ते ना उद्दिष्ट पूर्ण बरोबर शेतकरी अनेक कारण सांगतायत नेमकं त्यामागे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो हेच एकंदरीत ते सांगतायत. बालाजी मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपल्या सोबत आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे देखील आहेत त्यांच्या सोबतही काही शेतकरी आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हे देखील आपण जाणून घेऊया. किशोर काय नेमकं वाशिमच्या शेतकऱ्यांचं याबद्दलचं मत आहे. योजना ही एक प्रकारची आधीपासूनच चालू आलेली योजना आहे मात्र आता कुठेतरी जे धोरण जाहीर केलं गेलंय जो निर्णय जाहीर केला गेलाय तो एक प्रकारे फसवा आहे असं अनेकांचं मत आहे. अनिल बोंडे देखील तेच म्हणतायत धनंजय धोंगडे पाटील देखील तेच म्हणतायत. वाशिमच्या शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं अजिंक्य वाशिमच्या शेतकऱ्यांनी हे जे राज्य शासनाने निर्णय घेतला याचं स्वागत जरी केलं असलं तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळणं गरजेचं आहे कारण वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी प्रशासनानं जवळपास 1,05,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचं 1,025 कोटी हे लक्षांक त्यातील जवळपास 70% शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज वाटप केल्याचं सांगण्यात आलंय मात्र अजूनही असंख्य शेतकरी आहेत ज्यांना हे कर्ज मिळालंच नाही आणि जेही कर्जाची रक्कम मिळते तीही अत्यल्प मिळते त्यामुळे 1 लाख ते 3 लाखापर्यंत जे 0% शासनानं निर्णय घेतलाय त्याचं जरी स्वागत असलं वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळतच नाही. आपण विचारू या शेतकरी आहेत त्यांना नेमकं या शासनाच्या निर्णय किंवा पीक कर्ज मिळते का नाही तुम्ही सांगा. राजा मुख्यमंत्री आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल दादांची खूप मोठे आभार आणि अभिनंदन व्यक्त. हाच खऱ्या अर्थानं आपण पाहत असताना अगदी वेळेवर भेटतात. किशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे येत नाही काही तांत्रिक अडचणी आहेत. आपण पुन्हा एकदा किशोर यांच्याकडे जाऊया तिथल्या शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून. पण आपल्या सोबत अनिल बोंडे देखील आहेत त्यांनी म्हटलं होतं सुरुवातीलाच की फसवी एक प्रकारची घोषणा आहे. अनिल बोंडेंकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. अनिलजी आपण म्हणालात फसवी योजना आहे तळागाळातल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभच मिळत नाही अशी सध्याची स्थिती आहे. आपण कृषीमंत्री होतात आपण ही सगळी प्रक्रिया ही सगळी यंत्रणा राबवलेली आहे काय नेमके याबद्दलचे खास खळगे आहेत कोणकोणत्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना नाडलं जातं बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीनं कर्ज वाटप केलं जात नाही असा देखील आरोप सातत्यानं होतो. ही जी यंत्रणा आहे ही जी प्रक्रिया आहे ती अधिक सक्षमपणे राबवायला हवी असं वाटतं अधिक प्रभावीपणे राबवायला हवी असं वाटतं. पहा राज्य सरकारने आतापर्यंत एक SLBCची मीटिंग घ्यायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कारण की या नॅशनलाइज बँक आहे त्या शेतकऱ्याला उभंच करत नाही. 1.5 लाखाच्या वरचं कर्ज असलं तर त्याला सर्च रिपोर्ट आणायला सांगतात. सर्च रिपोर्ट आणणं म्हणजे 3,000 रुपये त्याच्यामध्ये खर्च. नवीन 7-12 कॉम्प्युटराइज नाही तलाठ्याची सही घ्या. तलाठी म्हणतो मी कोविडच्या कामामध्ये गुंतलेलो आहे आणि आता काही जिल्ह्यामध्ये तर असं सांगितलं की तुम्ही तहसीलदाराकडे अर्ज जमा करा आणि कोविडच्या मुळे बँकेत जाऊ नका ते तहसीलदार बँकेमध्ये अर्ज पाठवतील आणि मग तुमचं कर्ज माफ होईल. म्हणजे तोपर्यंत तहसीलदार आता तहसील कार्यालयामधून अर्ज जाईल आणि केव्हा कर्ज मिळेल याबद्दल कुठेही पत्ता नाही आणि त्याच्यामुळं एक धोरण निश्चित ठरवलं गेलं पाहिजे की शेतकऱ्याला 30 जूनच्या अगोदर कर्ज मिळेल का. 30 जूनच्या अगोदर जर कर्ज मिळालं तर शेतकऱ्याला कमीत कमी बियाणं खतं घेता येतील आणि शेतकरी पेरणी करू शकेल. आज तर मजुरी द्यायला पैसे नाही त्याचा परिणाम काय होतोय की गावातल्या सावकाराकडे शेतकऱ्याला जावं लागतं आणि मग 5-5-10-10% महिन्यानी तो कर्ज घेतो आणि 5-5 हजारासाठी त्याला लाचार व्हावा लागतो. बरं यांचं कर्ज आता हे मोठी फुशारकी मारतात आहे. खरं जर पाहिलं तर केंद्र सरकारने कितीतरी दिवसाच्या अगोदर सांगितलं की 3 लाखापर्यंतचं संपूर्ण व्याज माफ करायचं आहे. त्यांचा हिस्सा ते देतात आहे या हे हिस्साच द्यायला तयार नाही.
म्हणजे अनेक अनेक दिवसापासून केंद्र सरकारच्या या घोषणेपासून शेतकऱ्याला वंचित ठेवण्याचं पाप यांनी केलेलं आहे. बरं, मग हे प्रभावी अंमलबजावणीचं एक प्रकारचं फेल्युअर आहे असं म्हणायचं का? अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही असं आपल्याला म्हणायचंय? अहो, सुरुवात मुख्यमंत्र्यापासूनच आहे ना. मुख्यमंत्र्यांनी स्टेट लेवल बँकिंग कमिटीची मीटिंग घेतली का कर्जासाठी, एवढं विचारा त्यांना. आणि जेव्हा मुख्यमंत्रीच जर यामध्ये इंटरेस्ट घेत नाही तर नॅशनलाइज बँका काय उभं करणार आहे? मागच्या वेळेला मला आंदोलन करावं लागलं, मी फास घेऊन गेलो होतो, फास घेऊन गेलो होतो नांदगाव खंडेश्वरच्या बँकेच्या मॅनेजरला की तू का त्रास देतो म्हणून, कर्ज दे नाही तर तुझ्या गळ्यात फास टाकतो म्हणून. खूप टीका झाली माझ्यावर. परंतु परिस्थितीच ही आहे की एक वेळ अशी येणार आहे की जेव्हा बँका नाकारतील तेव्हा शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारतील, त्यांच्या हातात काही राहणार नाही, कारण ते राज्य सरकारपर्यंत जाऊ शकत नाही. परंतु संपूर्णतः या राज्य सरकारने कर्जाच्या बाबतीत दुर्लक्ष केलंय. दुसरी गोष्ट कर्जमाफीमध्ये 2 लाखाचे शेतकरी थांबलेले आहे ना. 2 लाखाच्या वरचं जे कर्ज होतं त्या यांनी घोषणा केली. अजितदादांनी विधानसभेमध्ये टाळ्या घेतल्या. अजितदादांनी तर हे सांगितलं की 3 महिन्याच्या आज जर मी संपूर्ण 7-12 कोरा करणार नाही तर माझं नाव पलटवून टाकेल. म्हणजे अजितदादा एक वादा अजितदादा आपण म्हणायचो, पण आता ते का विसरले मला कळत नाही. ती कर्ज बरं, ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर भरलं, आता आता हे म्हणतात की 2-3% व्याजमाफी देणार. यांनी म्हटलं होतं रेग्युलर जो कर्ज भरणार आहे त्याला 50,000 रुपये आम्ही प्रोत्साहन देऊ. कुठे गेले 50,000 रुपये? त्याचा तर अजून GRI निघाला नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी घोषणा करायच्या, मोठा गाजावाजा करायचा, त्यांच्या चमच्याने त्यांचं अभिनंदन करायचं आणि करायचं काहीच नाही अशी या सरकारची रीत आहे. बिलकुल. धनंजय धोरडे पाटील, आपण ऐकलं अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले आणि शेतकऱ्यांचं देखील नेमकं काय मत हे आपण ऐकलं. घोषणा होत आहेत मात्र घोषणांच्या अंमलबजावणीमध्येच कुठंतरी प्रभावीपणा नाही आणि तिथेच सगळी गोम आहे. शेतकऱ्यांच्या पदरी पैसेच पडत नाहीत, 15-20% फक्त पीक कर्ज वाटप होत आहे. हे नेमकं थांबणार केव्हा हा प्रश्न आहे. खर तर राज्यकर्त्यांची या शेतकऱ्याच्या बाबत जी भावना आहे ही अतिशय उदासीनता आहे. मी नेहमी आपल्याला सांगतो, जर आडतच नाही तर पोऱ्याचा काय उपयोग आहे. मी आता अतिशय पंचायत समितीच्या स्कीम असतात, विहिरीसाठी तुम्हाला मोटार देतो म्हणतो, पण विहिरीतच जर पाणी नसेल तर त्याच्यासाठी तुमचं अनुदान आणि ते मोटर घ्यायचीच कशाला, अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे. खर तर शेतकऱ्यांना ज्या वेळेस जून मध्ये पाऊस होतो, शेतकरी थोडा जरी पाऊस झाला तर आपल्या शेतीच्या कामामध्ये मग्न होत असतो, त्याला बियाण्याची चिंता असते, त्याला खताची चिंता असते. आज मी तुम्हाला सांगतो राज्यामध्ये खतांचा तुटवडा आहे, सोयाबीनच्या बियांचा तुटवडा आहे, याच्याकडे राज्य सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे गायडन्स नाही. मागच्या वर्षी बियाणाची इतकी वाईट परिस्थिती झाली होती, अनेक बियाणं फेल गेले होते. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये महागाचं बी घेऊन 3-4 हजाराचं बी घेऊन हे उबोल का नाही, ही पण फार मोठी शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे. त्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा जात आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याकडे या खरीपाच्या पेरणीबाबत अतिशय गांभीर्याने, त्याचबरोबर पीक कर्जाबाबत अतिशय गांभीर्याने डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी सांगितलं की मीटिंग घ्यायला पाहिजे होती, कमीत कमी चर्चा करायला पाहिजे होती, जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश द्यायला पाहिजे होते. नुसते आदेश देऊन खरोखर इम्प्लिमेंट होती का ग्राउंड लेवलला? खरोखर शेतकऱ्यांना कर्ज मिळतंय का? खरोखर खतांची अवेलेबिलिटी आहे का? खरोखर बियांचं अवेलेबिलिटी आहे का? हे सगळं बघायला पाहिजे होतं. खरं तर राज्य सरकारचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये. आणि आमची आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की बा आपण मागच्या वेळेस कर्जमाफी केली, या कर्जमाफीच्या वाज बघण्यामध्ये हे अनेक शेतकरी हे थकित राहिलेले. आणि आता जे तुम्ही म्हणता अजून प्लस ऍडिशन 2% व्याजदराची आम्ही सवलत देणार आहे, ही 2021-22 साठी आहे. मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं, अजूनही राज्य सरकारने विचार करावी. मागच्या पिरियडमध्ये जो 2 वर्षाचा काळ अतिशय गंभीर गेलेला आहे, ती खरी व्याज तुम्हाला जर खरी शेतकऱ्यांची कळकळ असेल, तुम्हाला फक्त 2% व्याज द्यायचं आहे. मागील 2 वर्षाचं कॅल्क्युलेट करून शेतकऱ्यांच्या नावे जमा करा. तिथे जर खरं तुमचं जर शेतकऱ्यांवर प्रेम असेल तर, कारण आज शेतकरी इतका भयंकर अडचणीमध्ये आहे. साहेब तुम्हाला सांगतो, मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आमच्या भागाचे शेतकरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सांगितलं की बँकांचे मॅनेजर अजिबात शेतकऱ्याला कर्ज देत नाही. एक तर मनामधून घरातून निघल्यानंतर बँकेमध्ये जाण्याच्या वेळेसच बँक मॅनेजरच्या कॅबिन मध्ये जाण्यापूर्वी शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती उभी राहिलेली आहे. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती आहे की बा हा मॅनेजर आपल्याशी कसं बोलेल, हा आपल्याला कर्ज काय म्हणेल, देतोय की नाही देतो, अशा विवंचनेमध्ये ग्रामीण भागातला शेतकरी आहे. हे कधी थांबणार? आमचाही प्रश्न आहे. आम्हालाही कधी कधी वाटतं
की स्वाभिमानाने जागावं, बँकेने आपल्याला आम्हाला काय पैसे बोडावं असं काहीच नाही. ही जी योजना जी आहे ही सीसी जो आपण आता सरकारने जी राबवली आहे, हा तर खरोखर शेतकरी हा नियमितपणे रेग्युलर असतोच. शेतकरी यामध्ये नाडला जातोय, फायदा मिळण्याऐवजी शेतकऱ्याला त्याचं नुकसानच जास्त होतंय की काय अशी सद्यस्थिती आहे. अनिल बोंडेंकडे मी जाणार आहे. अनिलजी, थोडक्यात आपलं उत्तर अपेक्षित आहे, वेळ कमी आहे. जर कर्जच म्हणजे पीक कर्जच मिळत नसेल तर व्याज माफीचा उपयोग काय असा मुद्दा उपस्थित होतो. शेतकऱ्यांपर्यंत जर ते पोहोचतच नसेल तर मग फायदा आहे काय याचा हा मोठा प्रश्न आहे. काय नेमकं करायला हवं असं वाटतं थोडक्यात? खरीच गोष्ट आहे, यांची कर्जमाफी फसल्यामुळं जे थकीत राहिलेले शेतकरी आहेत त्यांना कर्जच मिळणार नाही. आणि 2 वर्षाच्या अगोदरपासून केंद्र सरकार इंटरेस्ट सबवेन्शन देत आहे, यांनी का नाही दिलं याचं उत्तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे. आणि मला हे सांगा, किती रुपयाची ही व्याजमुक्ती देणार आहे? अहो, यांनी 4,234 कोटी कंपन्यांच्या घशामध्ये टाकले शेतकऱ्याचे. खरीप 2020 पीक विमा तुम्हाला माहित आहे, 4,234 कोटी रुपयाचा नफा यांनी करून दिला. 2019 देवेंद्र फडणवीस सरकारने 5,700 कोटी शेतकऱ्यांना दिले होते, 1,000 कोटीचा तोटा झाला होता. ते उंबरठा उत्पादन यांनी बदलवलं, ते उंबरठा उत्पादन बदलवलं, फळबागाचे ट्रिगर बदलवले, फळबागाचे ट्रिगर क्लिष्ट केले. मी तर म्हणतो की एवढी हिंमत असेल तर कमीत कमी 2019 उंबरठा उत्पादन लावून जेवढे विम्याचे पैसे आहे ते शेतकऱ्यांना वाटाना. हे इतकी चलाखी करतात की बिड पॅटर्न सांगतात की कंपन्यांनी नफा कमावला असेल तर 80% राज्य सरकारला द्यावा. म्हणजे स्वतः शेतकऱ्यांच्या कडून पैसे खाण्याचं काम सुद्धा हे करतं. खरंच स्वतःच कौतुक करून घेऊ नका, तुम्ही 2 वर्ष उशीर झाले हे पहिले लक्षात घ्या. आणि म्हणून ही टोटली फसवी, शेतकऱ्यांना फसवणारी, एकीकडे पीक विमा मिळाला नाही म्हणून त्याच्यावर पांघरून घालणारी ही घोषणा आहे. बिल्कुल अनिलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली मतं मांडलीत त्याबद्दल. धनंजय धोरडे पाटील देखील होते आपल्यासोबत. धोरडे पाटीलजी, आपले देखील आभार. आपण या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोललात त्याबद्दल. अनेक शेतकऱ्यांनी देखील आपापली मतं यावेळेला मांडली. उस्मानाबादमधले शेतकरी आपल्यासोबत होते, त्यांनी देखील म्हटलं शेतकऱ्यांपर्यंत जर पीक कर्जाचं मुळात वाटपच होत नसेल तर या योजनेचा, या सगळ्या घोषणांचा लाभ त्यांना नेमका कसा मिळणार? सरकार आता या सगळ्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना खरंच जर लाभ मिळवून द्यायचा असेल तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. 15-20% फक्त कर्ज वाटप जर होत असेल तर शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळणार हाच मुळात प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याचा लाभ पोहोचावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या महत्त्वाच्या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.